नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे आरोग्य विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे पगार जो आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वीस हजार रुपये महिना दिला जाणार आहे एकूण या ठिकाणी अठ्ठावीस जागांसाठी वॅकन्सी निघालेली आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख जय मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जय मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल नवी 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 तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आयकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान बीडो यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी अर्ज जे आहेत पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून सुरू झालेले आहेत आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी स्टाफ नर्स या पदासाठी एकूण अठ्ठावीस जागांसाठी वेकन्सीस निघालेल्या आहेत आपण या ठिकाणी नियुक्तीच्या ठिकाणं बघू शकता शैक्षणिक शैक्षणिकर्ता ज्या मित्रांनो या पदासाठी तुमचं जी एन एम झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता वीस हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला प्रतिमाहा मानधन दिलं जाणार आहे कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता आपण ज्या कॅटेगरीतून येत असाल त्यानुसार आपण या ठिकाणी अर्ज करू शकता वयमर्यादा ज्या मित्रांनो या ठिकाणी तुमचं किमान वय या ठिकाणी अठरा वर्ष असणं आवश्यक आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयमर्यादा या ठिकाणी अडतीस वर्षाची आहे आणि मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे स्टाफ नर्स या पदापर पदाकरिता या ठिकाणी नव्वद टक्के महिलांसाठी आणि दहा टक्के पुरुषांसाठी या ठिकाणी निवड केली जाणार आहे फीस पेमेंट ज्या मित्रांनो या ठिकाणी राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपये आहे आणि खुल्या खुल्या प्रवर्गासाठी दीडशे रुपये फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पी डी यांच्या नाव या ठिकाणी डी डी काढायचं आहे अर्ज जे आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय नेत्र विभाग जिल्हा रुग्णालय बीडे यांच्या ॲड्रेसवरती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म पाठवायचे आहेत नमुना अर्ज जो आहे मित्रांनो आपल्याला डी एममध्येच देण्यात आलेला आहे अशा प्रकारचा नमुना अर्ज तुमचा या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी मित्रांनो आपण ज्या पदासाठी अर्ज करत असाल त्या पदाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर आपला फोटो या ठिकाणी चिटवायचा आहे आपले संपूर्ण नाव आणि इतर सर्व माहिती आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे भरायची आहे अशा प्रकारचा ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला या ठिकाणी आहे आपला पूर्ण ॲड्रेस करंट ॲड्रेस परमनंट ॲड्रेस या ठिकाणी भरायचा आहे आपली शैक्षणिक अर्थ जी काय असेल ते या ठिकाणी अकॅडमिकनुसार या ठिकाणी भरायचे आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा डेपची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्व माहिती व्यवस्थित वाचल्यानंतर या ठिकाणी अर्ज करा तर भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो